भोसले घराण्याचे वंशज आणि हमखास निवडून येणारे खासदार म्हणून ओळख असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही आता भाजप प्रवेश निश्चित झालाय. विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना भाजप युतीमध्ये चालू असलेल्या नेत्यांच्या मेगाभरतीचा राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भोसले घराण्याचे वंशज आणि हमखास निवडून येणारा खासदार म्हणून ओळख असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही आता भाजप प्रवेश निश्चित झाला आहे असं वृत्त आहे. विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित. 1 ते 5 सप्टेंबर या काळात उदयनराजेंचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घ्यावी उदयनराजेंची इच्छा. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे देखील उदयनराजेंची दांडी. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये उदयनराजे स्वतः मुंबईत भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज आता वर्तवला जातोय. मुख्यमंत्र्यांमुळे उदयनराजे यांची नेहमीच भाजपशी जवळीक राहिली आहे. तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे यांची जवळीक महाराष्ट्राला माहीतच आहे. शिवसेना आणि भाजपच्या यापूर्वीच्या युती सरकारमध्ये उदयनराजे यांनी राज्यमंत्र्याची महत्वाची भूमिका बजावली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचं चित्र आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत साताऱ्याहून आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर जोडले गेलेत. काय माहिती आहे अधिक इम्तियाज? नक्कीच, सातारा जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी एकंदरीत पाहिल्या गेल्या तर सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावरून नुकत्याच 2 महिन्यापूर्वी लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आले. मात्र लोकसभेच्या नंतर शिवेंद्र राजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजी आहेत त्यांचे उदयनराजेचे धाकटे बंधू आहेत ते भाजपमध्ये गेलेले. तर त्याच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये भाजपमध्ये जाण्याचे 100% संकेत या निमित्ताने मिळालेले आहेत. एकंदरीतच सातारा जिल्ह्याच्या राजकीय या राजकारणाच्या वर्तुळामध्ये उलथापालथ होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी 3 राजे महत्वाचे मानले जातात. उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर आणि शिवेंद्रराजे भोसले. यामध्ये शिवेंद्रराजे भोसले ऑलरेडी भाजपमध्ये गेलेले आहेत. त्या पाठोपाठ आता दोन्ही राजे भाजपमध्ये जाण्याच्या मोठ्या प्रमाणात संकेत या ठिकाणी मिळालेले आहेत. उदयनराजे हे गेल्या येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्र आहे. त्याच्यामुळे आता उदयनराजे हे भाजपवासी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलाटणी मिळणार आहे, राजकारणालाही कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे आता उदयनराजे हे भाजपमध्ये नेमका कधी प्रवेश करतायत यांच्या पाठोपाठ आता पूर्णपणे सातारा जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. एकंदरीत साताऱ्यामध्येच आता मावळे गेलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आता राजेही चाललेले असल्याची चर्चा असं ते आता साताऱ्यात होऊ लागली.